सदू आणि मधू भेटले. बालभारती धडा होता आम्हाला सदू आणि मधू भेटल्याचा. भेटले असतील, भेटू त्यांना. तिसरं गेलेले कावळे आहेत, त्यांच्यावर तुम्ही काय लक्ष देताय? आमचा पक्ष आम्हाला माहिती आहे ना, ज्यांच्या कांद्याला 50-50 कोटीचा भाव घेतला आणि शेतकरी बिचारा कांद्यासाठी लढतो. तर एकतर मुळात काल उद्धव ठाकरे यांनी भाषणामध्ये राहुल गांधींना सावरकरांबद्दल एक थोडं पण म्हणू की खडे बोल सुनवले असं वाटतंय, आणि दुसरीकडे तुम्ही सुद्धा आज तुमच्या अग्रलेखामध्ये त्यांना समजावण्याच्या स्वरूपात सावरकरांबद्दल पुन्हा एकदा सांगताय. ही वेळ काय येते म्हणजे खरं तर असंही बोललं जात आहे की ज्यावेळेला महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेला गंभीर गंभीर वक्तव्य केली गेली होती आणि त्यावेळेला तुमच्याकडनं म्हणजे शिवसेनेकडनं काहीच बोललं गेलं नाही. वीर सावरकरांच्या बाबतीमध्ये आम्ही सातत्यानं आमची भूमिका स्पष्ट केलेली. माझी अनेकदा राहुल गांधी यांच्याविषयी या संदर्भात चर्चाही झालेली आहे. त्यानंतर त्यांचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याशी माझी चर्चा होते. 4 दिवसापूर्वीच मी जयराम रमेश यांच्याशी या विषयावर बोललो की तो आमचा श्रद्धेचा विषय आहे वीर सावरकर. आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना विचारा तुम्ही, महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र वीर सावरकरांचा अशा प्रकारचा जो अपमान आहे प्रकार, त्यांना माफीवीर म्हणणं किंवा इतर काही गोष्टी त्यांचा उल्लेख करणं हे महाराष्ट्र कधी स्वीकारणार नाही. कारण आम्ही सदैव आमच्या बालपणापासून अनेक पिढ्या सावरकरांपासून प्रेरणा घेत आम्ही लढाईला उतरलेलो आहोत. काल माननीय उद्योगींनी जाहीर सभेत मालेगावचे स्पष्ट केलं, आज सामनातून सुद्धा भूमिका स्पष्ट केली. आणि मला असं वाटतं की मी दिल्लीत जाणार आहे आज 1-2 दिवसात मी राहुल गांधींची भेट घेऊन या विषयावर त्यांच्याशी चर्चा. काही पक्ष असं म्हणतात की एक मॅच फिक्सिंग होती राहुल गांधी बद्दल जे काही उद्धव ठाकरे काल बोलले. काही पक्ष म्हणजे ते पक्ष आहेत का? तिसरं गेलेले कावळे आहेत, त्यांच्यावर तुम्ही काय लक्ष देताय? आमचा पक्ष आम्हाला माहिती आहे ना, काल आपण आमचा पक्ष काय आहे तो मालेगावच्या त्या विराट सभेने पाहिलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला कोणी पक्ष काय मॅच फिक्सिंग वगैरे, तुमचं जे सध्या मॅच फिक्सिंग महाराष्ट्रात सुरू आहे ते चालू ठेवा, तुमचा जो जुगार सुरू आहे ते चालू ठेवा. सुहास कांदे असं म्हणतात की उद्धव ठाकरेंची नारकोटीस करावी. कोण बोलते हे? ज्यांच्या कांद्याला 50-50 कोटीचा भाव घेतला आणि शेतकरी बिचारा कांद्यासाठी लढतो. काल मालेगावच्या सभेने कोणाची नारकोटीस जनता करणार आहे भविष्यात हे स्पष्ट. त्यांचं म्हणणं की कुठल्या कंपनीकडनं किती पैसे घेतले समोर, त्यासोबत त्यांचं म्हणणं श्रीधर पाटणकर यांची चौकशी होऊ नये यासाठी राजीनामा. ठीक आहे, कोणा कोणत्याही फालतू लोकांच्या वक्तव्यावरती उत्तर द्यायची आम्हाला गरज वाटत नाही. कुठेतरी असंही म्हटलं जातं की कालच्या सभेनंतर म्हणजे खेडच्या सभेनंतर बघितलं की पुन्हा मुख्यमंत्र्यांनी एक सभा घेतली. आता असं कळतं की उत्तर सभा घेतली, काहीच काम नाही आहे मुख्यमंत्र्यांना. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, नैऋत्य, आग्नेय, बरं का, अशा देशांना सभा घेण्याची एक नवा छंद जडलेला आहे. आता उत्तर सभा आहे ना, आता मग दक्षिण सभा घेतील, मग आग्नेय सभा घेतील, असं काम काय महाराष्ट्रात? त्या राज्य कारभार करा म्हणावं नाही. शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं जगतोय ते जरा समजून पहा. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा वाढतात त्या जरा समजून घ्या. काल परत राष्ट्रपतींची भेट घेतली, भेट घेतली तर काय, त्याच्यात आम्ही काय करणार? सदू आणि मधू भेटले. बालभारती धडा होता आम्हाला सदू आणि मधू भेटल्याचा. भेटले असतील, भेटू त्यांना. जुने मित्र असतील ते किंवा नव्यानं परी उफाळून आलं असलं कोणाचं. काल महाराष्ट्रात मालेगावाची विराट सभा झाली, त्यानंतर त्यांच्या भावना उचंबळून आल्या असतील, एकमेकाच्या अश्रू पुसायला गेले असतील. मी काय करू, आम्ही काय करू? आम्ही आमचं काम करतो आहोत. सरकार मनुष्यबळ झालेली भेट, त्यानंतर कालच्या झालेल्या मला लोकसभेच्या लॉबीत मोदी रोज भेटतात. त्याचा अर्थ काय झाला? अमित शहा भेटतात, JP नड्डा भेटतात. रस्ता एकच आहे हो, मोदींचा आणि आमचा आणि फडणवीसांचा. आमचा उद्या फडणवीस यांचा दुसरं कोणी मुख्यमंत्री झाले
तरी पण रस्ता तोच आहे ना, विरोधी पक्षासाठी वेगळा रस्ता, सत्ताधाऱ्यांना वेगळा रस्ता, असं तरी अजून तरी या देशात अशा प्रकारची लोकशाही आलेली नाही. कदाचित हे आणू शकत असतील तर आणावी त्यांनी.